अमरावतीमध्ये मध्यभागात असलेली मुलींची ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेतील काही मुलींना शिक्षकांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. त्यांच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिलेली आहे. एका मुलीला चक्क चेहऱ्यावर मारहाण केली असता तिच्या चेहऱ्यावर वण उमटलेले आहे. दुसऱ्या मुलीच्या नाकातून रक्त निघत असल्याचं काही पालकांनी सांगितलेलं आहे. काहींची प्रकृती खराब झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचं काही चुकलं असेल तर शिक्षा द्यायला पाहिजे, पण एवढ्या जास्त प्रमाणात मारणं योग्य नाही असं पालकांनी म्हटलेलं आहे. या शाळेतील मुख्याध्यापक यांना याबाबत माहिती देण्याकरता पालक गेले असता त्यांनी पालकांना सांगितलं की तसं झालं नसेल, आमचा स्टाफ असं करत नाही, तुम्ही आमच्या शाळेची बदनामी करत आहात, तुम्हाला कोणीतरी भडकवलं आहे, जाऊ द्या, तसंही आमचं कोणी काही करू शकत नाही, तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जा, असं पालकांना मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे पालकांनी आता शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालकांनी या प्रकरणात भीम आर्मी संघटनेच्या रितेश तेलमोरे यांची मदत घेऊन शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिका याबद्दल कारवाई व्हावी यासाठी मदत घेतली. त्यामुळे काही कारवाई न झाल्यास भीम आर्मी आंदोलन करणार असा इशारा शाळा प्रशासनाला यावेळी देण्यात आला. रुनाली विजय इंगोले. कोणत्या क्लास मध्ये? फोर्थ ते. कोणत्या स्कूल मध्ये आहे? हॉली क्रॉस मराठी प्राथमिक शाळा. काय झालं होत? माझा एक शब्द चुकला होता तर मी त्याला रेश केली तर मारलं टीचरने. कोणत्या टीचरने? योगिता टीचर. किती मारलं? एक गाल होळला आणि दुसऱ्या हाताने मारला. काय झालं तुमचं? ताप आलता. राशेश्वरी बोर्डे. राशेश्वरी शंकर गोरडे. हॉली क्रॉस मराठी प्रायमरी स्कूल. एक शब्द माझा एक शब्द चुकलं होतं, त्याला मी रेश मारली होती, त्याच्यानं एक गाल होडून टीचरनं मारलं मला. हे इथं मारलेलं आहे, हे मारलेला दिसलेले, हे जास्त होतं म्हणून हे असं इथं. मॅडम, एक तारखेपासून तर आज 12 तारखेपर्यंत रोज त्या मॅडमनी कोणत्या ना कोणत्या मुलांना कशा ना कशा कारणास्तव मारलेलं आहे. पण मारलेलं पण एक आणि दोन थापाळ नाही मारत मॅडम. वय येपर्यंत आता मले कोट सांगा, 40-50 वर्षाचा माणूस आणि 7-8 वर्षाचे लेकरं यांना फुल ताकदनं जर मारलं कोणं तर त्यांचा जीव जाऊ शकते मॅडम. असे त्या ताकदनं मारतात मॅडम त्या मॅडम त्या पाठीवर. आता पाठीवर जर कोणाला मारलं, आपल्याला जर कोणं एकदम अचानकमध्ये मारलं तर आपला दम श्वास रुकून जातो. त्या मुलांना जर मारलं त्या मुलांचा श्वास होऊन त्याचा मृत्यू पाहू शकतात. ते रक्त निघेपर्यंत गालावर वळ येपर्यंत एक मुलगी आहे, तिच्या आमची मागणी एवढीच आहे का त्या टीचर ज्या टीचर यांच्या क्लास टीचर आहे आणि त्या प्रिन्सिपल यांच्यावर कारवाई व्हावी व या शाळेमध्ये जेवढे ही CCTV फुटेज आहे आणि त्या शाळेमध्ये जे टीचर शिकवणी वर्ग करतात त्यांची पूर्ण शैक्षणिक अर्हता तपासण्यात यावी व त्या शाळेवर उचित कारवाई करणे. आता आम्ही शिक्षण आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करू. अमरावती शहरामध्ये आणखी काही पेरेंट्स आहेत आमच्यासोबत जुळण्यास तयार आहे, त्यांना घेऊन आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करू त्या शाळेवर आणि ह्या टीचरवर जे काही कारणीभूत आहे. याच्या पहिलेही त्या शाळेमध्ये एका मुलीवर एका टीचरने काहीतरी प्रकरण ती पण आले होतं, तेव्हाही आम्ही सोबत होतो, आम्ही ते प्रकरण समोर नेलं होतं.